नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मित्र हो, महाभारत हे दुर्योधनाच्या शिवाय होईल की नाही मला माहीत नाही. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन समजावून सांगताना कर्ण आणि दुर्योधनाची गरज आहे की नाही मला माहीत नाही. पण महाभारत आणि महाभारताचं युद्ध सांगायचं असेल तर संजयाची मात्र नक्कीच गरज आहे, एवढं नक्की. संजय म्हणजे असा दूरदृष्टी असलेला सारथी, रथाचा सारथी, ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त आहे आणि जो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकान पांडवाश्चैव किम कूर्वत संजया, असा प्रश्न धृतराष्ट्रानं विचारला की धृतराष्ट्राला या सगळ्या युद्धभूमीवरच्या घटना घडलेल्या जशा तशा सांगणारा संजय. असं म्हणतात की गीता कृष्णानं सांगितली तेव्हा सगळ्यात पहिला ऐकणारा श्रोता अर्जुन होता, दुसरा ऐकणारा संजय होता आणि तिसरा ऐकणारा संजयाच्या तोंडून धृतराष्ट्र होता. मी यासाठी हे सांगतोय, मी तिकडे जात नाही आहे, म्हणजे तुम्हाला वाटेल मी परत मुंब्र्याला चाललो की काय, अजिबात नाही. आपल्याला मुंब्रा प्रवास करायचा नाही आहे, आपला प्रवास मर्यादित आहे आणि आपला प्रवास मर्यादित आहे तो बांद्र्यात कलानगर पर्यंत. तिथे धृतराष्ट्र पुत्रप्रेमानं आंधळा झालेला होता आणि त्या युद्धाला तो थांबवत नव्हता. इथेही धृतराष्ट्र पुत्रप्रेमानं आंधळा झालेला आहे आणि जे काही घडलं त्याला थांबवू शकलेला नाही आहे. म्हणजे हे पहिलं सांगणं. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की धृतराष्ट्राचा सारथी होता संजय. सारथी तो असतो ड्रायव्हर आपल्या गाडीचा, तो असतो की जो गाडीचा मालक गाडीत बसल्यानंतर कुठे जायचंय हे सांगतो आणि आपलं ज्ञान न लावता सुरक्षितपणे वेळेत मालकाला मालकाच्या अपेक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवतो, त्याला सारथी म्हणतात, त्याला चालक म्हणतात, त्याला ड्रायव्हर म्हणतात. पण आपल्या मर्जीनुसार मालकाला गाडीत बसवायचं आणि आपल्याला वाटेल तिकडं घेऊन जायचं याला चालक म्हणत नाही, त्याला किडनॅपिंग म्हणतात. असा सारथी आयुष्यात असणं धोकादायक असतं. त्या धृतराष्ट्रानं आपल्याला आवश्यक असलेल्या जाण्यासाठी ठिकाणी ठेवलेला व्यक्ती संजय सारथी होता. या धृतराष्ट्रानं ठेवलेला सारथी हा त्याला भलतीकडेच घेऊन जातो आहे हे धृतराष्ट्राच्या लक्षात येत नाहीये. येईल तरी कसं? धृतराष्ट्राला कळलं पाहिजे ना, समजलं पाहिजे ना, दिसलं पाहिजे ना. काय आहे, मी श्याम पाठकांच्या कर्णकथेचं उदाहरण नेहमी देतो बघा. त्यात श्याम पाठक सांगत असतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महाभारत आहे, त्यातली पात्र आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जसे आम्ही कधी कधी बलशाली होतो तेव्हा भीम होतो, आमची इज्जत घेतली जाते तेव्हा आम्ही द्रौपदी होतो असं ते म्हणतात, त्यात आम्ही कधी कधी आंधळे होतो तेव्हा आमचा धृतराष्ट्र झालेला असतो असं म्हणतात. हे आंधळेपण मग दृष्टी आहे, फिजिकली दृष्टी आहे म्हणून नसतं, पुत्रप्रेमातलं आंधळेपण माणसाला धृतराष्ट्र. आता हा सारथी, हा संजय, ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याचा आभास निर्माण केला जातो आहे, फरक असा आहे की तो संजय कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती जे घडतंय ते सांगत होता, मनानं काही सांगत नव्हता. तो म्हणायचा की राजा आता पांडव आणि कौरवाचं सैन्य समोरासमोर आलेलं आहे, युद्ध सुरू झालेलं आहे, पांडव बलशाली ठरतायत, कौरवांचा पराभव होतोय, अमुक अमुक मारल्या गेलाय, जे घडलं ते सांगायचा. इथे मात्र इथला संजय त्याच्या डोक्यात जे घडवायचंय ना ते सांगतोय. म्हणजे जे घडतंय ते सांगताय नाहीये. राजा आपले आमदार नाराज आहेत, आपले खासदार नाराज आहेत, आपलं पोराचं प्रेम जरा जास्तच वाढत चाललंय, जरा पोरावरचं प्रेम कमी करावं, आमदार खासदारांना खुश करावं असं संजयानं सांगितलं असतं तर भागलं असतं. पण हा संजय आपल्याला जे घडवायचंय ते सांगत होता आणि याच संजयाच्या दिव्य दृष्टीमुळे, दिव्य वृत्तीमुळे, दिव्य ज्ञानामुळे हा सगळा इस्कोट झालाय हे धृतराष्ट्राच्याच लक्षात येत नाहीये. हा खरा घोळ आहे. बरं, सगळं संपल्यावर तरी थांबायचं की? सगळं संपलंय,
आता झालंय वाटोळे, थांबायचं की नाही? अजिबात नाही. म्हणजे 32 वर्षाचा तरुण असतो तरुण 32 वर्षाचा. राहुल गांधी जर 50-55 वर्षाचे तरुण होऊ शकत असतील तर आदित्यला 32 वर्षाचा तरुण म्हणायला काय हरकत आहे. तसं 32 वर्षाचा प्रौढ माणूस म्हणतात आपल्याकडं. म्हणजे 25 ही गद्य 25 असते आणि गद्य 25 पार पडली की मग मात्र माणसाची अवस्था इसम प्रौढ व्यक्ती अशा अशा स्वरूपाकडे जात असते. पण तरी याला 32 वर्षाचा तरुण, आता किती वर्ष 32 ठेवायचं आहे ते माहीत नाही, पण 32 वर्षाचा तरुण, 32 वर्षाचा तरुण, त्याला सरकार घाबरलं असं काही बाई हा संजय धृतराष्ट्राच्या कानावर घालतोय. 32 वर्षाच्या तरुणानं दिली धमकी. धमकी कसली हो, हसू येत आहे मला कधी कधी धमकी दिली. 32 वर्षाचा तरुण म्हणला, आहे का दम, द्या राजीनामा या वरळीत. काय यार, त्यांनी राजीनामा दिला आणि वरळीत लढायचं ठरलं तर तुम्हाला पण राजीनामा द्यावा लागेलच की, कारण वरळीची पोटनिवडणूक घ्यावी लागेल. बरं, त्यांनी राजीनामा देऊन वरळीत लढायचं काय कारण? त्यांचा मतदारसंघ आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये पाच पाकडी तिथं लढतील. वरळी सुद्धा तुमचा मतदारसंघ किती लोकांचा बळी देऊन झालाय, किती आमदारक्या वाटाव्या लागल्यात, म्हणजे 2-3 तर आमदारक्या दिल्यातच तुम्ही एका वरळीच्या बदल्यात. वरळीत पराभव होऊ नये म्हणून केम छो वरळी असे बॅनर तुम्हाला गुजरातीत लावता यावेत म्हणून वरळीत 3-3 आमदारक्या दिल्या आणि मग तुम्हाला आमदार केलं आहे. असं नसतं होत, असं नसतं होत. म्हणून ते जे आपले संजय आहेत ना, दिव्यदृष्टीवाले संजय, ते काहीतरी म्हणाले बघा, हा राजकीय भूकंप घडला. जरा ऐका ते वाक्य, तुम्हाला जरा मजा येईल तेवढंच ते वाक्य ऐकतो, ऐका. वरळी विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे या आमच्या 32 वर्षाच्या तरुण नेत्यानं आव्हान दिलं आणि त्यानंतर त्या आव्हानासंदर्भात जे काही राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाले महाराष्ट्रात ते अत्यंत मजेशीर आहेत. आज वरळीमध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री येत नाहीत, तर जोडीला ते उपमुख्यमंत्र्यांनाही घेऊन येतात, गृहमंत्र्यांना. म्हणजे पहा किती गांभीर्याने घेतलाय त्यांनी. ऐकलं ना, राजकीय भूकंप घडलाय 32 वर्षाच्या तरुणामुळे. आणि पुढचं वाक्य, हा भूकंप मजेशीर आहे. अरे क्या यार, भूकंप मजेशीर असतो का राऊत? काय बोलताय? भूकंप म्हणलं की हादरले आकाश, डझमळली पृथ्वी असतात, धडाधडाधड हालत, पत्रे वाजतात, माळवद कोसळतात, स्लॅब कोसळतात, माणसाच्या अंगावर पडतात, माणसं मरतात. जा किल्लारीला बघा काय अवस्था झाली होती, जा भुजला बघा काय अवस्था झाली होती, लांब कशाला तुर्कीत जा आत्ता बघा काय झालं होतं. मजेशीर आहे म्हणे हा भूकंप. म्हणून मी उद्धव ठाकरेंना म्हणालो की बाबा, धृतराष्ट्रानं संजय घडतंय ते सांगणारा ठेवायला हवा, जे घडवायचंय ते सांगणारा नाही. आता या संजयाची वाक्यच एवढी अफलातून आहेत, अफलातून आहेत. मला कधी कधी ना, तुम्हाला आवडत नाही दाखवलेलं, पण मला कधी कधी दाखवायचा मोह अनावर होतो. काय आहे, जिसका मजा मैं अकेले ले रहा हूं ना, ते राहुल गांधीसारखं वाक्य, ये मजा मैं सबको देना चाहता हूं. राहुल गांधी म्हणाले ते का, मजा आया, बहुत मजा आया, और ये मजा मैं सबको देना चाहता हूं. तसं ही वाक्य मला तुम्हाला ऐकवायची आणि ये मजा मैं सबको देना चाहता हूं, म्हणजे तुम्हालाही मजा आली पाहिजे यासाठी दाखवते. बघा जरा ते पूर्ण. वरळी विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे या आमच्या 32 वर्षाच्या तरुण नेत्यानं आव्हान दिलं आणि त्यानंतर त्या आव्हानासंदर्भात जे काही राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाले महाराष्ट्रात ते अत्यंत मजेशीर आहेत. आज वरळीमध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री येत नाहीत, तर जोडीला ते उपमुख्यमंत्र्यांनाही घेऊन येतात, गृहमंत्र्यांना. म्हणजे पहा किती गांभीर्याने घेतलाय त्यांनी. आनंद आहे, पण जे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे त्या आव्हानासंदर्भात आम्ही ठाम आहोत. आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या. त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं होतं. मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार.
आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे की वर्ध्याच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाचे बुजुर्ग अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवलं आणि कार्यक्रमस्थळी जाऊ दिलं नाही अशी यांची यंत्रणा आहे पोलिसांची. त्याच्यामुळे वरळीतसुद्धा कोळी समाजाला अडवून बहुधा यांचेच लोक कोळी कोळ्यांच्या वेषामध्ये येऊन बसतील खुर्च्यांवर असं एकंदर चित्र दिसत आहे. काय पटतंय तुम्हाला बघा कसं वाटत? म्हणजे मुख्यमंत्री घाबरले आणि देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन आले. एकनाथ शिंदे घाबरत असतात होय, ठाण्याचे ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत ते घाबरत नसतात. त्यांना तुम्ही घाबरले म्हणून या वरळीत म्हणताय. ते आपल्याकडे असतं बघा, म्हणजे दोन पोरांची भांडणं लागतात आणि दोन पोरांची भांडणं लागलं की एक पोरगदा सशक्त असतं, बलदंड असतं, ते त्याला मारतं रस्त्यावर. तू माझ्या गल्लीत ये मग बघतो तुला कसं करायचं ते. मग माझ्या आईला हाक मारतो, मग माझ्या पप्पांना हाक मारतो, मग माझ्या भावाला हाक मारतो, ये आमच्या घराकडे मग तुला दाखवतो. अरे घर में बुला के मारने वाले तो बहुत देखे है. मैदानात उतरून आपली ताकद दाखवली पाहिजे, त्रयस्थ मैदानात उतरून. उगा ये वरळीत ये बांद्र्याला म्हणजे हरकत झालं. वरळी म्हणजे काय? बांद्रा नाही येतो एवढं घाबरायला की ये वरळीत मग दाखवू. असंच मागही एकदा तुम्ही जेव्हा विमानतळाकडून मंत्रालयाकडे जाल तेव्हा मध्ये वरळी लागते आणि वरळी माझा किल्ला आहे. तीन तीन किल्लेदारांना वेगवेगळे अधिकार दिल्यावर तुमचा तो मतदारसंघ झाला आणि म्हणायचं आपलं. आता हे सगळं एवढं आभासी चित्र निर्माण करायचं. वरळी म्हणजे आदित्य ठाकरेंचा गड. अहो संजय राऊत सर, पोचखानवाला रोडच्या आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आहेत ना, पूर्णा, भीमा, तेरणा, सुखदा, या सगळ्या इमारतीत कोण राहतो? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं घर तिथेच आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं घर तिथेच आहे. प्रमोद महाजन यांचं घर तिथेच आहे. अहो अनेक नेत्यांची घरं तिथेच आहेत वरळीत. सर पोचखनवाला रोड या वरळीतच सगळ्यांची घर आहे. उगीच वरळी माझी, वरळी माझी, वरळी माझी असं करण्यात काहीही अर्थ नसतो. बरं, संदर्भ दिला आहे तोही साहित्य संमेलनाचा, म्हणजे मुख्यमंत्री येतील आणि सोबत 1012 पोलीस असतील आणि 1012 पोलीस कोळ्यांच्या वेशात बसतील. अरे क्या राऊत यार, काय आहे राऊतांना? मी काय म्हणत नाहीये, मी उद्धव ठाकरेंना विचारतो. बिचारे काय उद्धवजी काय हे, म्हणजे तुमच्या माणसाला तुम्ही बोलायची परवानगी दिली म्हणून त्यानं वाटतेल ते बोलत सुटायचं आणि तुम्ही ऐकायचं आणि त्यावरून आपलं मत बनवायचं. धृतराष्ट्रानं आपल्या पोराच्या प्रेमामध्ये 100 पोरं गमावली, आपलं साम्राज्य गमावलं. महाभारताच्या युद्धाचा शेवट धृतराष्ट्रासाठी फारच भयंकर होता. कदाचित रक्तपात होणार नाही आहे पण शक्तिपात मात्र नक्कीच होणार आहे. आपल्याला शक्तीहीन व्हावं लागणार आहे. आपण कोणत्या माणसांवर विसंबून आहोत, कोणत्या संजयावर विसंबून आहोत हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना कळणार नाही तोपर्यंत असा शक्तिपात होणारच आहे. तुम्हीही माझ्या मताशी सहमत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.